शोषण वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप. जगविख्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्य सम्राट, कवी, कलावंत, प्रबोधनकार, थोर समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 जयंती निमित्त शोषित वंचित घटकातील व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे दिनांक 1 ऑगस्ट रोजी वाटप करून लोकशाहीरास अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम चिखली स्थानिक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 4 मध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती सौ ममताताई शैलेश बाहेती ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष देवडे, नगरसेवक दीपक खरात, राजू रज्जाभाई, ऍडव्होकेट गुणवंत नाटेकर, खलील भागवान, कैलास सपकाळ, उबेद अली भाईजान, प्रशासकीय अधिकारी आरिफ सर हे होते. तर मान्यवरांची संयोजित भाषणे झाली, तसेच मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भाई छोटू कांबळे, आकाश डोंगावकर, वैशाली लक्षी यासह शाळेची शिक्षक वृंद, नागरिक व समाज बांधव हजर होते. या कार्यक्रमाचे व आयोजकाचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले.